गिरीश महाजन हे त्यांच्या रांगड्या स्वभावासाठी प्रसिद्ध आहेत. नाशिक शहरात त्यांनी मंगळवारी पूरस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबतच्या अधिकाऱ्यांसोबत ते घोटाभर पाण्यातून सायखेडा आणि चांदोरी परिसराची पाहणी करताना पाहायला मिळाले. यावेळी ते ज्या थाटात फिरत होते ते पाहून गिरीश महाजन यांना सिंघम गिरीश महाजन असं म्हटलं जात आहे. याआधी ते त्यांच्या सिंघम स्टाईलमुळं वादाच्या भोवऱ्यातही सापडले होते. जळगाव जिल्ह्यात एका नरभक्षक बिबट्याची शिकार करण्यासाठी स्वतःच हातात पिस्टल घेऊन बिबट्याला शोधत होते. पाहूया सिंघम गिरीश महाजन यांच्यावर एक रिपोर्ट. हे आहेत भाजपचे चाणक्य गिरीश महाजन. आता यांना सिंघम गिरीश महाजन असंही एक बिरुद मिळतंय. मंगळवारी नाशिकमध्ये पूरपरिस्थितीची पाहणी करण्यासाठी गिरीश महाजन गेले होते तेव्हाची ही दृश्य आहेत. अधिकाऱ्यांसोबत लाईफ सेव्हिंग जॅकेट घालून ते या परिसरातील पूरपरिस्थितीची पाहणी करत होते. तेव्हा त्यांच्यासोबत अनेक अधिकारीही होते आणि अशा आणीबाणीच्या परिस्थितीत एखाद्या नायकाप्रमाणे पुढे राहणं गिरीश महाजन यांना नेहमी आवडत आलंय. मग ती आणीबाणीची परिस्थिती भाजपसाठी असो किंवा राज्यातली असो, अधिकाऱ्यांच्या फौज फाट्यासह गिरीश महाजन या संपूर्ण परिसराची पाहणी करत होते आणि तेही पाण्यात उतरून. याआधीही ते जळगावच्या 40 गावमध्ये नरभक्षक बिबट्याच्या शिकारीसाठी स्वतःच हातात त्यांचं पिस्टल घेऊन बिबट्याला शोधत होते. त्यावरून त्यांच्यावर खूप टीकाही झाली. 40 गावच्या वरखेड गावानजीक बिबट्यानं धुमाकूळ घातला होता. त्याला ठार मारण्याचे आदेशही काढण्यात आले. ज्यावेळी या गावात बिबट्याच्या हल्ल्यात बळी पडलेल्या कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी गिरीश महाजन गेले होते त्याचवेळी शेतात बिबट्या दिसल्याची बातमी मिळाली. आणि मग काय, हे सिंघम गिरीश महाजन हातात स्वतःचं पिस्टल घेऊन या बिबट्याला मारण्यासाठी शोधत होते. अधिकाऱ्यांना एखाद्या निष्णात शिकाऱ्याप्रमाणे सूचनाही देत होते आणि या सर्व ऑपरेशनचं नेतृत्वही करत होते. सुमारे तासभर या बिबट्याचा शोध घेऊनही हा बिबट्या काही सापडला नाही. पण सिंघमच्या थाटात गिरीश महाजन यांनी या बिबट्याच्या शिकारीसाठी पूर्ण परिसर पिंजून काढला. यावरून गिरीश महाजन यांच्यावर बरीच टीकाही झाली. पण गिरीश महाजन यांनी नायकाप्रमाणे माझी ही जबाबदारी होती, कर्तव्य होतं म्हणून या टीकेला उत्तर दिलं. त्याआधी एकदा त्यांनी कमरेला पिस्टल लटकवून शालेय विद्यार्थ्यांना बक्षीसही वाटली. एका शाळेच्या कार्यक्रमात कमरेला पिस्टल लावून जाण्याचं काहीच कारण नव्हतं, पण आपला रांगडा आणि बिनधास्त स्वभाव गिरीश महाजन यांनी कधीही लपवला नाही. त्याचसोबत गिरीश महाजन यांनी 370 कलमासंदर्भातील केंद्र सरकारच्या निर्णयानंतर कार्यकर्त्यांसोबत मनसोक्त डान्सही केला. यावेळी आपण मंत्री आहोत असा विचार न करता ते कार्यकर्त्यांसोबत बिनधास्त नाचत होते. नाशिकमधील कार्यकर्त्यांसोबत त्यांनी ढोल ताशाच्या गजरात जोरदार डान्स केला. तर लोकसभा तिकीट वाटपावरून जळगावमध्ये एका कार्यक्रमात राडा झाला तेव्हा गिरीश महाजन हे थेट संतप्त कार्यकर्त्यांना भिडले होते. त्यांनाही त्यावेळी धक्काबुक्की झाली, पण आक्रमक कार्यकर्त्यांपासून पळ न काढता गिरीश महाजन त्यांना थेट भिडले होते. त्यावेळी कार्यकर्त्यांना आवरण्यासाठी त्यांनी स्वतःच पुढाकार घेतला आणि एका कार्यकर्त्याला स्टेजवरून खाली ढकलूनही दिलं. पुन्हा एकदा त्यावेळी गिरीश महाजन यांचा सिंघम अवतार पाहायला मिळाला. गिरीश महाजन हे भाजपचे चाणक्य म्हणून ओळखले जातात, त्याचसोबत आता सिंघम गिरीश महाजन असंही गिरीश महाजन यांना म्हटलं जात आहे. ब्युरो रिपोर्ट, AM News. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करा. सबस्क्राईब करा आमचं चॅनल आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. तसंच डाउनलोड करा आमचं ॲप आणि भेट द्या आमच्या वेबसाईटला www.amnews.live.